आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. केंद्र शासनाकडून पंतप्रधान विशेष निधीमधून राज्यातील 7 प्रकल्पांची निवड, इगतपुरीच्या धाम धरणाचा देखील समावेश, धाम धरणासाठी 510 कोटींचा खर्च. कृष्णा पंचगंगा संगमाला समुद्राचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय. नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे शिरोळ तालुक्याला सुद्धा पुराचा फटका बसतोय. नाशिकचं नांदूर मध्यमेश्वर धरण ओव्हरफ्लो, धरणामधून 15,848 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये केला जातोय. अलिबागच्या किनाऱ्यावर भरकटलेल्या जहाजामधून 14 खलाशांना वाचवलं. भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने काल संध्याकाळपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन. जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक सुरू. नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोडलेलं पाणी जायकवाडीमध्ये दाखल. जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढायला सुरुवात. मराठवाड्याला दिलासा. भंडारा जिल्ह्यामधील 239 गावांना पुराचा फटका. 17,000 हेक्टर पिकांचं नुकसान तर 39,141 शेतकरी पूरबाधित. शिर्डीमधील ग्रामस्थांचं साई संस्थानाच्या विरोधामध्ये आंदोलन. मंदिराचे 4 दरवाजे खुले करण्याची मागणी. साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर ग्रामस्थांची घोषणाबाजी. अमरावतीमध्ये खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना माती विकल्याचं प्रकरण उघडकीस. पुण्यातील रामा फर्टिकेम लिमिटेड कंपनीवर गुन्हा दाखल. कृषी विभागाची कारवाई. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये डेंग्यू चाचणी किटचा तुटवडा. डेंग्यू सदृश रुग्णांच्या प्रलंबित अहवालांचा आकडा 958 वर.